अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील गिरजा कॉलनी येथे अज्ञात चोरट्यांनी 8 लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला आहे। गिरजा कॉलनी भागातील रहिवाशी बळीराम जयराम माळी या वयोवृद्धाच्या घरी काही अज्ञात चोरट्यांनी 8 लाख रुपये रोकड तर 10,000 रुपयांच्या 2 सोन्याच्या चेक लंपास केल्याने बळीराम माळी यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अज्ञात चोरट्यांचा शोध जामनेर पोलीस करत आहे। आज दिनांक 8/5/2020 रोजी फिर्यादीनामे बळीराम जयराम माळी वय 75 वर्ष वयोवृद्ध रानर गिरिजा कॉलनी जामनेर यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे। त्या फिर्यादवरून पोस्टे जामनेर येथे माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार संजय पाटील यांनी गुन्हा नंबर 142/2020 कलम 380 गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस निरीक्षक श्री प्रताप मिळे साहेब यांच्या आदेशाने आम्ही करत आहोत। सदर फिर्यादीप्रमाणे फिर्यादी हे त्यांच्या पत्नीसोबत गिरजा कॉलनी येथील त्यांच्या राहतेघरी रात्री 3 ते 4 वाजताच्या सुमारास झोपलेले असताना त्यांना त्यांच्या स्टोर रूममध्ये पेटीचा आवाज ऐकू आला। सदर आवाज ऐकून ते उठले आणि नंतर ते पेटी सदर स्टोर रूममध्ये गेले। तिथे त्यांना रूमचा दरवाजा उघडा दिसला।
त्या रूममधून एक लोखंडी पेटी जिच्यामध्ये फिर्यादी यांनी 8 लाख रुपये रोख रक्कम ठेवलेली होती, तसेच 10,000 रुपये किमतीचे सोन्याचे छोटे छोटे तुकडे ठेवलेले होते। अशी पेटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबाबत फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे। सदर ठिकाणी घटनास्थळ पंचनामा करण्यात आलेला आहे। सदर ठिकाणी डॉग स्क्वॉड फिंगरप्रिंट तज्ञ बोलवण्यात आलेले आहेत, त्यांच्याद्वारे तपास करण्यात आलेला आहे। घटनास्थळाच्या आजूबाजूच्या लोकांकडे तपास चालू आहे। माननीय वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्ह्याचा तपास सुरू आहे। सदर गुन्ह्याचा तपास प्रथम स्तरावर आहे। काही तिथे आजूबाजूला CCTV कॅमेरामध्ये काही आजूबाजूला जे CCTV कॅमेरा आहे ते कॅमेरे चेक करायचं काम चालू आहे। माहिती मिळाली समजा। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।